हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण चौथी चेस्ट असलेल्या सिम्पल ब्लाऊजची आपण कटिंग बघणार आहोत. चेस्ट आहे 34 इंच, त्याचा 1/4 घेणार आहोत आपण 8.5 इंच. उंची आहे 13 इंच. गळा फ्रंट साईडचा 6 इंच, बॅक साईडचा 9 इंच, बाही उंची 5 इंच, दंडघेर 6 इंच. त्यासाठी आपण हे कापड घेतलेले आहे. आपण पहिले याची बॅक साईड कटिंग करणार आहोत. पहिले आपण ब्लाऊज पीसला अशा पद्धतीने एका साईडला फोल्ड केलेला आहे. नंतर जसं चेस्ट आहे आपली 34 इंच, त्याचा 1/4 घेणार आहोत आपण 8.5 इंच, तर आपण 8.5 इंच घ्यायचे आहे. चेस्टचा 1/4 घ्यायचा पहिले, नंतर 1.5 इंच प्लस करायचं शिलाई मार्जिंगसाठी. नंतर आपण उंची घेणार आहोत. उंची आहे आपली 13 इंच, तर आपण उंची 14 इंच घेणार आहोत. 1 इंच उंचीमध्ये आपण मिळवायचे आहे. 14 इंच आपण उंची घेतलेली आहे. 14 इंच उंची घेतल्यानंतर हे पूर्णपणे आपण एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेऊ. आपण ही फक्त बॅक साईडच पहिले कट करून घेणार आहोत. बॅक साईड आपण कटिंग करून घेतलेली आहे. पहिले आपण गळा घेणार आहोत. गळ्याचे माप आपण 2.5 इंचावर घ्यायचे आहे. 5.5 इंचावर शोल्डरचे माप घ्यायचे आहे. मोंडा घेणार आहोत आपण 6 इंचावर. याचा बॉक्स तयार करून घ्यायचा. मोंड्याचा आकार आपण बॅक साईडचा 2 इंचावर देणार आहोत. बॅक साईडचा गळा आहे आपला 9 इंच, तर आपण 9.5 इंच घेणार आहोत. 1/2 इंच आपलं शिलाईसाठी जात असते, तर हे आपण 2.5 इंचावर याचे मार्किंग करणार आहोत. याचा पण आपण बॉक्स तयार करून घेऊ. याचे आपण गळ्याचा जसं पाहिजे तसा आकार आपण देऊ शकतो. गोल किंवा चौकोनी जसं आपल्याला पाहिजे तसा आकार आपण देणार आहोत. 1/2 इंचाचा तिरका कट देऊन आपण याची कटिंग करून घेऊ. ही आपण बॅक साईड कट केलेली आहे. आता फ्रंट साईडची कटिंग करून घेऊ. फ्रंट साईडसाठी आपण हे कापड घेतलेले आहे. बॅक साईड आपण याच्यावर ठेवून फ्रंट साईडची आपण कटिंग करणार आहोत. पहिले आपण जसं आहे तसंच काढून घेणार आहोत. बॅक साईड जशी पहिली आहेत आपली, त्या पद्धतीने आपण घेणार आहोत. जसे गळ्याचे माप घेतलेले आहे आपण 2.5 इंचावर, शोल्डरचे माप टाकलेले आहे आपण 5.5 इंचावर, मोंढा घेतलेला आहे आपण 6 इंचावर, फ्रंट साईडचा मोंड्याची गोलाई आपण 1 इंचावर घेणार आहोत. याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. गळा आपला 6 इंच तयार आहे, तर आपण 6.5 इंच घेणार आहोत. 2.5 इंच आपलं गळ्याचे माप आहे. याला पण आपण
गोल आकार देऊन घेऊ. आता फ्रंट साइड साठी जसे आपण बॅक साइड साठी जे जितकं चेस्ट चे माप होते तर त्याचा आपण 1/4 करून 1.5 इंच आपण शिलाईसाठी प्लस केलेले आहे. पण फ्रंट साइडला आपण जसे टक्स चे मार्चिंग असतात टक्स साठी आपण काय करणार आहोत, 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे. नंतर हे आपण यामध्ये तिरके इथे मिळवणार आहोत कारण इथे टक्स पॉइंट आपला निघणार आहे. याचा आपण शोल्डरचा सेंटर काढणार आहोत. सेंटरपासून सरळ रेषेमध्ये खाली एक खूण करायची आहे. नंतर 4.5 इंचावर आपण एक खूण करायची आहे. इकडे आपण 1 इंच आणि इकडे आपण 1 इंच अशा पद्धतीने आपला एक हा मेन टक्स असणार आहे. नंतर यामध्ये आपण 2 इंचाचे अंतर घेऊन इथे आपण थोडासा तिरछा कट देणार आहोत, तिरछा टक्स देणार आहोत. नंतर याच्या समोरच आपण 2 इंचाची मार्किंग करू, इथे आपला एक टक्स पॉइंट येणार आहे. नंतर याच्या समोरच आपण 2.5 ते 3 इंचावर एक मार्किंग करून इथे एक टक्स पॉइंट देणार आहोत. जसं आपला हा 4 टक्स ब्लाऊजचं आपण कटिंग केलेली आहे. तर आता ब्लाऊजची स्लीवची कटिंग करून घेऊ. आपण याची स्लीवची कटिंग करणार आहोत. जसे स्लीवसाठी आपण पहिल्यांदा एकदा फोल्ड केलेला आहे, नंतर आपण डबल फोल्ड करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे फोल्ड केलेलं आहे. पहिले आपण सरळ रेष मारून घेऊ. 1/2 इंचाची आपण सरळ रेषेमध्ये, जसं हे खालीवर आहे कापड त्यासाठी आपण 1/2 इंचाचं सरळ रेष मारून घेतलेली आहे. उंची आहे बाहीची आपली 5 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवणार आहोत. 6.5 इंच, 6.5 इंचावर आपण एक खूण केलेली आहे. बाहीची घडी कशी घ्यायची, तर बाहीची घडी घेताना आपण जो मोंडा असतो हा जो मोंडा आहे हा आपण क्रॉसमध्ये मोजणार आहोत, क्रॉसमध्ये मोजणार आहोत. तर हा 7.5 इंच आहे, तर ह्यामध्ये आपण 1/2 इंच मिळवायची, म्हणजे 8 इंचाची आपली बाहीची घडी येत असते. नंतर आपण 3 इंचावर एक खूण करायची आहे. नंतर आपण 1 इंच ह्या साईडने सरळ आणि 1 इंच ह्या साईडने सरळ, तर आपण हा बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. मोंडा आहे ताप दंडघेरा आहे आपला 6 इंच, त्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन घेऊ, याची आपण कटिंग करून घेऊ. ही आपली बाहीची आपण कटिंग केलेली आहे. अशा पद्धतीने आपण ही बाहीची कटिंग केलेली आहे. ही आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग बघितलेली आहे. ही आपली स्लीव्ज. अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर और सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.